पुस्तक हे पायावरी या वार करी संतांचा देव झाकुनी देव झाकुनी आईता आला घर पुसोरी देवन लगे देवन लगे साठवनी चिरुधले लागे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा उपदेशपर प्रकरणातील पाच चरणाचा अभंग असून या अभंगातून महाराज स्वतःला प्राप्त झालेला देव समाजाला वाटण्यासाठी जी शब्दांची योजना करतात ती योजना म्हणजे आजचा अभंग आहे। विठ्ठल या अभंगातून महाराज सांगतात देव घ्या कुणी देव घ्या कुणी कुणीही देव घ्या आईता आला तुम्हाला आईता मिळाला आहे परंतु लोक देव घ्यायला तयार नाही। लोकांचं प्रत्युत्तर काय आहे देव न लगे समाज म्हणू लागला आता आम्हाला देव नको का तर त्याचं कारण सांगितलं महाराजांनी त्या लोकांनी समाजाने साठवणीचे रुधले जागे साठवण्याची जागा समाप्त झाली। जे देवाला ज्या ठिकाणी बसवायचं ते अंतःकरणामध्ये जागा नाही त्या अंतःकरणामध्ये विषयाने घर केलं म्हणून आम्हाला तुमचा देव नको। मग तुकोबाराय म्हटले देव मंदला भाव बुडाला काव्य करू। तुकोबाराय जो माल म्हणजे भगवान परमात्म्याचं दान करण्याकरिता निघाले होते आणि ज्या वेळेला समाज नको म्हणू लागला त्यावेळेला महाराज म्हणतात देव मंदला देवावर मंदी आली भाव बुडाला काय करू देवाला देवाच्या विषयी कुणाच्या अंतकरणात भाव राहिला नाही यास मी काय करू। मग ज्या वेळेला लोक काही साधना करून देव मिळावा या मोबदल्यात घ्यायला तयार नाही अशा वेळेला तुकोबाऱ्याने एक युक्ती योजली देव घ्या फुका देव घ्या फुका तुम्हाला देव मी फुकट द्यायला तयार आहे तुम्ही तो फुकट घेऊ शकता तरी सुद्धा लोक देव घ्यायला तयार नाही। मग शेवटी जगद्गुरु तुकोबाऱ्यांना पश्चाताप झाला की जो योगियांच्या ध्यानात येत नाही असा दुर्बल असणारा परमात्मांनी ज्यादा दान करायला लागलो परंतु ह्या लोकांनी तो स्वीकारला नाही आता तो देव मला माझ्याकडेच ठेवावा लागणार आहे परंतु मी कसा आहे दुर्बळ आहे भावहीन आहे परंतु तरी सुद्धा तो देव मी माझ्याकडे ठेवतो असे या अभंगाचा सरळ भावार्थ आहे। विठ्ठल कृष्णाजी बाबा व्यवहार यांच्या मार्गदर्शन आशीर्वादाने चालू असलेला हा मार्गदर्शन शब्द कळाला की मला आणखी वाटतच नाही की दिले बाबांच्या आशीर्वादाने तसेच वर्तमान महंत प्रभाकर बाबा यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची
प्रधान भूमिका किंवा नेतृत्व करणारे आमचे मित्र बद्री महाराज शेळके असतील, तसेच गावचे प्रतिनिधी म्हणून वाघ साहेब आहेत. या दोघांच्या नेतृत्वातून हा सप्ताह संपन्न होतो आणि माझ्या वाटेला आलेली सेवा याच गावातील भजनी मंडळ आणि या दोन नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून आली. आदरणीय गिरी बाबा खाली बसलेले आहेत तब्येतीमुळे, नाही तर ते याच्यापूर्वी सप्ताह उभा राहायचे, परंतु ते आज काळ घेऊन उभा न राहता खाली बसले तब्येतीच्या कारणामुळे. आणि तसेच या कीर्तन सेवेसाठी उपस्थित मी असं म्हणेन की जिथं मोठा सप्ताह असतो तिथं नागेश अण्णा तुळशीराम महाराज आणि बळीराम दादा इत्यादी कलाकार असतात असं नाही. जिथं हे असतात किंवा मोठ्या कार्यक्रमात हे असतात असं नाही, हे जिथं असतात तो कार्यक्रम मोठा असतो. असे असणारे आमचे परम मित्र बळीराम दादा गवारे आणि तुमच्या गावचे जामाता म्हणजे जावई, हे संस्कृतचा परिणाम आहे. संस्कृत मध्ये जावायला जामाता म्हणतात बरं. दुसऱ्या बाजूने सिद्धेश्वर महाराज शिंदे आहेत, माझ्या सोबत आलेले कृष्णा महाराज सिंगारी आहेत, आमच्या गावचे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू लक्ष्मण महाराज कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्धव महाराज घनगाव त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम सप्ताह आपला प्रवास करतोय आणि त्या प्रवासाचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि माझ्यावर विशेष प्रेम असणारे आमच्या गावचे सरपंच विष्णू पाटील घनगावचे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच रंगनाथ बाबांचे वंशज अरुण काका सिरसाट ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुळशीराम दादा आहेत, नागेश अण्णा आहेत. या लोकांना थोडस सुद्धा स्वरात कमी झालेलं जमत नाही. थोडासा जर केसा इतका जरी स्वर कमी झाला किंवा बिघडला तरी ते त्यांच्या लक्षात येतं. आमचं कसं आहे, केसा इतका थोडासा जरी लागला तरी आम्ही त्याच्यात समाधानी आहे. बिघडलं असे पखवाजाच्या तोडीचे गायक आहेत, गायकाच्या तोडीचे पखवाजे आहेत, पण तुमच्या दोघांच्या तोडीचा कीर्तनकार नाही. ही तुमची खंत आहे, तुमचं दुर्दैव आहे. तसेच आपल्या गावचे दोन एक गायक आणि एक वादक चांगल्या प्रकारचे असणारे आमचे मित्र दत्ता महाराज आहेत, सोपान महाराज चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या सर्व वारकरी विद्यार्थी उपस्थित आहेत. सर्वांच्या मातृपित्र श्रोत्यांच्या गावातील वडीलधाऱ्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. गावाचं आराध्य दैवत हनुमंतरायाच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे उधळे जागे. अभंग पाचरणाचा आहे, अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे आणि महाराज या अभंगातून जगाला उपदेश करतात की तुम्ही माझ्याकडून काय घ्या, देव घ्या. हा अभंग आत्मी निवडण्याची दोन कारणं आहेत बरं का बद्री महाराज. हा अभंग निवडण्याची दोन कारणं आहेत, त्यापैकी पहिलं कारण म्हणजे अभंग मोठा आहे. सरासरी अभंग हा किती चरणाचा घेतला जातो कीर्तनासाठी, चार चरणाचा, पण मी मुद्दा म्हणून पाच चरणाचा अभंग घेतला. त्याचं पहिलं कारण म्हणजे अभंगाच्या मोठेपणाखाली माझं छोटेपण झाकून जाव म्हणून. आणि दुसरं कारण या अभंगाचं असं आहे की जुन्या मंडळींना माहीत असेल गावातल्या जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा वडिलांच्या वयाचे लोक आहेत त्यांना माहिती असेल मी या गावामध्ये भरपूर काही कोथंबीर आणि मेथीची भाजी विकली आणि त्यावेळेला डोक्यावर टोपलं घेऊन गल्लीने म्हणत होतो कोथंबीर घ्या कोथंबीर, भाजी घ्या भाजी. त्याच्यामुळे आज मला अभंग आठवलो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हा अभंगाची मी योजना केली. असो, या अभंगातून महाराज जगाला उपदेश करतात की तुम्ही मी जो देव प्राप्त केला तो देव तुम्ही माझ्याकडून घ्या आणि तुम्ही स्वतःचं कल्याण करून घ्या. कारण की त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय मनुष्याला सुख प्राप्त होत नाही. जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर मनुष्याने एका देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आपुला Thank you.
असेल तर त्या एका देवाची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. मी महाराजांची सॉरी मग सॉरी ते इंग्लिश मिडियमचा परिणाम आहे पहा, ते इंग्लिश शब्द येतात कधी कधी. आबासाहेब महाराज पाठीमागे उपस्थित आहेत. हे त्रिमूर्ती आपल्या पंचक्रोशीत फार जुनी. आबासाहेब महाराज असतील, विलास बापू असतील आणि चिकणगावचे स्वामी असतील. या तीन मंडळीशिवाय कुठला सप्ताह याच्या कुठलीही झाला नाही असे आबासाहेब महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कुंभे फळचे आमचे मित्र मृदंगाचार्य दीपक महाराज गवारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा उपदेश पर प्रकरणातील आहे, पाच चरणाचा आहे आणि या अभंगातून महाराज सांगतात की तुम्ही देव प्राप्त करून घ्या. देव प्राप्त करून घेतल्यानंतर काय होईल, तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आणि त्या सुखात त्या ईश्वराच्या प्राप्तीमध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्तीमध्येच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. त्याच्या प्राप्तीने तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. त्या परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय या जन्माला सार्थकता नाही. आपल्याला जर मनुष्य जीवनाचं मोजमाप करायचं झालं तर दोन अंगाने करता येतो. आमचे आळंदीकर गुरुवरी उल्हास बाबा सांगत असतात की मनुष्याचं जीवन दोन अंगाने मोजलं जातं, एक आहे सफल जीवन आणि एक आहे संपन्न जीवन. कशाला म्हणायचं सफल जीवन आणि कशाला म्हणायचं संपन्न जीवन? सफल जीवन म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्याला ईश्वराची प्राप्ती झालेली आहे. मनुष्य जन्माला येऊन जे करायला पाहिजे ते ज्याने केलंय. पाहे पा शरीराच्या गावा, दया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांगून. असं न करता शरीराच्या गावाला तो ज्यासाठी आलेला आहे ते ईश्वर प्राप्ती हे काम ज्याचं झालेलं आहे अशा व्यक्तीचं जीवन म्हणजे सफल जीवन आहे. ही झाली सफल जीवनाची व्याख्या. आणि संपन्न जीवनाची व्याख्या काय असेल, तर संपन्न जीवन त्याला म्हणावं ज्याच्याकडे पद किंवा पैसा किंवा प्रतिष्ठा. पद पैसा आणि प्रतिष्ठा हे जर असतील तर जीवन संपन्न होतं आणि परमात्मा असेल तर जीवन सफल होतं. विठ्ठल परंतु गंमत अशी आहे याच्यातही आपल्याला चार वर्ग करता येतात. काहींचं जीवन संपन्न असतं परंतु सफल नसतं, काहींचं जीवन सफल असतं परंतु संपन्न नसतं, काहींचं जीवन सफलही नाही संपन्नही नाही आणि चतुर्थ म्हणजे काहींचं जीवन सफलही आहे आणि संपन्नही आहे. कुणाच्याच ठिकाणी पूर्णत्व नाही, कुणाकडे काही आहे. आवाजाची सेटिंग बिघडली ना. कुणाच्या जीवनामध्ये सफलता आहे तर संपन्नता नाही. प्रत्येकाने प्रत्येका सगळ्याकडे सगळं नसतं. नागेशांनाकडे गायन आहे, यांच्याकडे वादन कला आहे, माझ्याकडे दोन्ही नाही. फक्त तोडकी मोडकी बोलण्याची कला तेवढी येते. काहींकडे पैसा खूप असतो परंतु आरोग्य नसतं, काहींकडे आरोग्य असतं परंतु पैसा नसतो. असं प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमी आहे, काहीतरी जास्त आहे. न्यून आणि अधिक या प्रत्येकाच्या जीवनात आहे. प्रत्येकाला सगळं काही भेटत नाही. एक हिंदीतली म्हण आहे, चेने है तो दात नाही, दात है तो चेने नाही. चेने समजतं का? चेने नसत समजत तर चकना, चकना लवकर समज. म्हणजे म्हातारा मनुष्य आहे, त्याच्या ठिकाणी त्याला चणे म्हणजे फुटाणे मिळू शकतात खायला, पण त्याच्याकडे खाण्यासाठी दात नसतात. आणि एखादा गरीबाचा मुलगा आहे, तरुण वयातला आहे, त्याला खाण्यासाठी आवश्यकता आहे, त्याला खायला भेटलं पाहिजे. त्याला खाण्यासाठी दात आहेत, पचवण्याची शक्ती आहे, परंतु त्याला खायला भेटत नाही. काहींच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही कमी काही जास्तपणा असतो. आता समजा एखादा मुलगा आहे, नोकरी आहे तर शेत नाही, शेत आहे तर नोकरी नाही. आताची समस्या फार मोठी आहे. मी परवाच एक ते मी माझ्या वहीत लिहून ठेवलं होतं आळंदीत असताना, ते वाचलं. म्हणजे काही बायको भेटतच नाही, भेटली तर ती मनासारखी भेटत नाही, जशी पाहिजे तशी भेटत नाही. त्या तीन ओळी तीन पंक्ती मी लिहून ठेवल्या होत्या. म्हणजे कुणाकडे काही असतं, कुणाकडे काही नसतं. तो म्हणतो ज्याने कुणी लिहिलं असेल त्याचं म्हणणं आहे. आडगाव आडगाव आहे की कुठं जाऊन आहे, पाडगाव पाडगाव नाही, पिंपरी पिंपरी आहे का आपल्या याच्या तिन्ही गाव आहे. ते म्हणतो आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेच ना, आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेच ना, गेलो पिपरी आणली झिपरी तिथं माझं जमेच ना, गेलो पिपरी आणली झिपरी तिथं माझं जमेच ना, जमता जमता झालंय कारण ते काय बाबा बोलेच ना. म्हणजे त्याचं सांगणं काय की एक तर मिळत नव्हती,
सुंदर मिळत नव्हती, मिळता मिळता मिळली, नशिबाने मिळाली, परत तिचं माझं काही जमत ना। इकडून तिकडून जमलं, झालं एक मुलगा, ते काही बाबा म्हणायला तयार होईना। अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी जास्तपणा असतो। कुणाला स्वर असतो तर बोलण्याची हिंमत होत नाही, कुणाकडे अभ्यास असतो स्वर नसतो, कुणाकडे पैसा असतो परंतु साखर कारखान्याचा मालक असतो पण गोड चालत नाही। म्हणून संपन्न आणि सफल जीवनाच्या व्याख्या आपण पाहत होतो। कुणा असा कुणीच नाही की ज्याला सर्व सुख प्राप्त आहे, त्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी कमी असते, त्याला वाटतं आणखी मला हे पाहिजे होतं, आणखी मला ते पाहिजे होतं, परंतु त्याला तृप्ती कधीच अनुभवायला मिळत नाही। आपण जे चार वर्ग केले संपन्न जीवन आणि सफल जीवनाचे, पहिला वर्ग आहे संपन्न आहे परंतु सफल नाही। अंबानी अडाणी हे जे बिझनेसमॅन आहे, उद्योगपती आहे, संपन्न आहे, पैसा भरपूर आहे परंतु सफल नाही, म्हणजे परमात्मा प्राप्ती नाहीये। दुसरा वर्ग आहे सफल आहे परंतु संपन्न नाही। जगद्गुरु तुकोबाराय सारखे संत असतील किंवा वर्तमान काळामध्ये त्यांचा आदर्श घेऊन जे साधना करतात असे जे महात्मे असतील, अशा महात्म्यांकडे सफलता आहे म्हणजे ईश्वराचं दर्शन आहे, परंतु त्यांच्याकडे संपन्नता नाही आणि त्या संपन्नतेची त्यांना आवश्यकताही नसते। तिसरा वर्ग आहे सफलही नाही आणि संपन्नही नाही। रोड करण्याचं काम, दगड फोडण्याचं काम जे लोक करतात किंवा शहरामध्ये नगरपालिकेच्या स्वच्छतेचं जे काम करतात, त्या लोकांकडे संपन्नताही नाही आणि सफलताही नाही। आणि चतुर्थ वर्ग आहे त्यांच्याकडे संपन्नताही आहे आणि सफलता सुद्धा आहे। याच्या उदाहरण पाहिजे झालं तर आपले नाथ बाबा, जीवनामध्ये संपन्नता सुद्धा आहे आणि सफलता सुद्धा आहे। आणि भगवंताचे अनन्य भक्त असणारे सुदामा, त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये सुद्धा सफलता होती आणि उत्तर आयुष्यामध्ये देखील सफलता होती, परंतु पूर्व आयुष्यामध्ये संपन्नता नव्हती। ती भगवंताच्या कृपेनंतर ज्या वेळेला त्यांना सोन्याची नगरी देण्यात आली त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी संपन्नता सुद्धा आली आणि सफलता सुद्धा आली। तर ही संपन्नता आणि सफलता प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? संतांकडे जावं लागेल, संतांना उपदेशाची मागणी करावी लागेल की तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, काहीतरी उपदेश करा, जेणेकरून आमचं जीवन संपन्न होईल। मग अशा वेळेला हे संपन्न जीवन कशाने होतं? तर भक्तीने होतं। भक्ती केल्यानंतर जीवनामध्ये संपन्नता येते, परंतु ही भक्ती एवढी काही सोपी नाहीये। तो काही भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर। भक्ती फार कठीण आहे, केली तर फार सोपी आणि केली तर फार कठीण आहे। अशी कठीण असणारी भक्ती संत महात्मे आपल्याला त्या भक्तीचा उपदेश करतात किंवा त्यांना प्राप्त झालेला देव, त्यांना प्राप्त झालेलं परमात्मा धन ते तुम्हा आम्हाला देतात। परंतु हे प्राप्त करत असताना त्यांनी अतोनात कष्ट सहन केले। ही भक्ती प्राप्त करत असताना त्यांनी जे कष्ट सहन केले त्या कष्टाला उपमा नाही, त्या कष्टाचं वर्णन करता येणार नाही असे कष्ट त्यांना सहन करावे लागले। आणि येणाऱ्या समाजाला हे कष्ट करावे लागू नये म्हणून ते ईश्वराचं दान, ईश्वराचं ज्ञान या समाजाला देत असतात। कुणाच्या जीवनात काय कष्ट आले हे जर पाहायचं झालं तर दोन व्यक्तींच्या जीवनामध्ये फार कष्ट येतात, एक म्हणजे देवभक्त आणि दुसरा म्हणजे देशभक्त। देवाची सेवा करणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कष्ट येतं आणि देशाची सेवा करणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कष्ट येतं, किंबहुना त्यांना ते कष्ट सहन करावं लागतं, तरच ते देवाची आणि देशाची सेवा करू शकतात। आणि देवाची सेवा करून त्यांना देव प्राप्त होतो आणि तो देव ते वाटण्याचं कार्य करतात। उदाहरण घ्यायचं झालं तर ज्ञानो आळंदीकर आळंदीचं अधिष्ठान विश्वमाऊली ज्ञानोबायांना किती कष्ट सहन करावे लागले। एक वेळचा प्रसंग आहे, ज्ञानोबायांना भिक्षेसाठी आळंदीमध्ये जावं लागलं। सिद्धबेटामध्ये तीन भावंड होती, निवृत्तीदादा, सोपानदादा आणि मुक्ताबाई। मुक्ताबाईला भूक लागली म्हणून ज्ञानोबाराय भिक्षा आणण्याकरिता झोळी घेऊन आळंदीमध्ये आले, परंतु त्या काळी ज्ञानोबारायांचा फार तिरस्कार केला जायचा, फार द्वेष केला जायचा, संन्याशाची मुलं म्हणून हिनवल्या जायचं। आणि मग भिक्षेसाठी ज्ञानोबाराय झोळी घेऊन आळंदीमध्ये प्रवेश केला, परंतु ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर आळंदीकर भिक्षा तर देतच नव्हते परंतु उलट दरवाजा बंद करायचे, असा ज्ञानोबारायांचा छळ झाला। आणि एके दिवशी एका माता माऊलीने कळवाळू कृपाळू अंतकरणाच्या माऊलीने त्यांना कोरडी शिधा म्हणजे भिक्षेसाठी पीठ दिलं आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबाराय सिद्धपीठाकडे येऊ लागले।
परंतु ते पीठ सुद्धा त्यांच्या नशिबात नव्हतं. एका व्यक्तीने, दुष्ट व्यक्तीने ते ज्ञानोबऱ्यांची झोळी फाडली, रस्त्यावरती टाकली आणि तिला पायाने ते पीठ खराब केलं, ते सुद्धा ज्ञानोबऱ्यांच्या नशिबात नव्हतं. ज्यांना अन्न मिळू दिलं नाही त्या समाजाने, तत्कालीन समाजाने ज्यांना अन्न खायला अन्न मिळवू दिलं नाही, त्याच समाजासाठी ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. त्याच समाजासाठी ज्ञानोबऱ्यांनी हरिपाठ, चांगले उपासष्टी आदी ग्रंथ लिहून ठेवले. केवढे मोठे उपकार आहे. समाजाने त्यांना त्रास दिला, परंतु त्या त्रासाच्या बदल्यात ज्ञानोबऱ्यांनी त्यांना श्राप नाही दिला. ज्ञानोबऱ्यांनी त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीचं विचारधन लिहून ठेवलं. अशा देशात देवाची सेवा करणाऱ्यांच्या जीवनात सुद्धा कष्ट येतो, किंवा ते कष्ट सहन केल्याशिवाय देवाची सेवा होत नाही. त्या तपश्चर्येतून त्यांना पलीकडे जावं लागतं, त्याच वेळेला ते ईश्वराची शक्ती त्यांना प्राप्त होते. आणि असे अतोनात समाजाचा त्रास सहन करून, वर्षा ऋतू, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे नैसर्गिक दुःख तर प्रत्येकाला आहेत, हे दुःख देखील सहन करून, लोकांचा केलेला तिरस्कार, द्वेष, छळ हे सर्व सहन करून जो देव प्राप्त करून घेतला, ते स्वार्थी नाही राहिले. देव प्राप्त झाला म्हणून ते हिमालयात निघून नाही गेले. देव प्राप्त झाल्यानंतर हा देव इतरांना सहजासहजी प्राप्त व्हावा म्हणून ते समाजामध्ये फिरू लागले. आणि काय म्हटले महाराज त्या अभंगाचं, किंवा या जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या नित्य परोपकार करत असतात, त्यापैकी संत म्हणजे हे नित्य परोपकार करणारे व्यक्तिमत्व आहे. सुभाषितकार एके ठिकाणी सांगतात, बरं का महाराज, आम्हाला ते नववीच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे सुभाषित, परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय फलन्ति वृक्षा परोपकारार्थमिदं शरीरम्. त्यामध्ये सुभाषितकार सांगतात, परोपकाराय फलंती वृक्षा, वृक्ष फळ देतात कशासाठी? आजपर्यंत कोणत्या आंब्याच्या झाडाने स्वतः आंबा खाल्ला का? नाही. ते फळ देतात ते परोपकारासाठी. नदी वाहते ती परोपकारासाठी, गाय दूध देते ती सुद्धा परोपकारासाठी. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं शरीर सुद्धा कशासाठी असतं? परोपकारासाठी. Yeah.
या पृथ्वी तलावर फक्त उपकार करण्यासाठी आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे. या जगाच्या कल्याणाकरिता संत अवतार घेतात आणि स्वतःच्या देहाला झिजवतात. आपल्या परिसर आपल्या परिसरातील किंवा आपल्या आपल्याला जवळ असणारे संत नाथबाबा, नाथबाबांनी केवढा मोठा उपकार केला हो. त्यांच्या घरात राहणारा, त्यांच्या वाड्यात राहणारा एक मुलगा खशाकरिता आला होता, फक्त पुरणपोळी खाण्याकरिता आला होता. सप्ताहात येतात तसे काही गावा, फक्त पुरणपोळी खाण्याकरिता आला होता. महाराज मला दुसरं काही नको, मी हरिपाठाला येणार नाही, मी तुमच्या प्रवचनाला येणार नाही, मी तुमच्या देवाच्या पूजेला आरतीला कशाला येणार नाही, फक्त पुरणपोळी खाणार तुमच्या इथं, तेवढ्यासाठी मी आलेला इथं आलेलो आहे. परंतु फक्त जो त्याचा हेतू एवढाच होता की आपल्याला इथे पुरणपोळी खायला भेटेल रोज, म्हणून तो त्या बाबांच्या नाथ बाबांच्या सान्निध्यात राहिला. परंतु एक दिवस नाथ बाबांनी त्याला एवढा मोठा अधिकार दिला की त्याने भागवत लिहिलं. नाथ बाबांनी सांगितलं की बाबा आता माझं कार्य संपलेलं आहे, आता माझं कार्य पृथ्वी तलावरचं संपलं आहे, मला जावं लागणार आहे. आता इथून पुढे उरलेलं भागवत काय तुला लिहायचं आहे. एवढा मोठा अधिकार नाथ बाबांनी सहजासहजी त्या गावबाला देऊन टाकला. आणि आपण प्रपंचामध्ये थोडा सुद्धा अधिकार कुणाला देऊ शकत नाही, कुणाला देण्याची इच्छा होत नाही. आमचे आळंदीकर गुरुवर्य पुरेकर बाबा एक दृष्टांत सांगत असतात. सासू सुन आहेत ककुंभरी मध्ये आहेत ना. असंच एका गावामध्ये एक सासू सून होती. पूर्वीच्या काळी दूध सुद्धा फुकट दिल्या जायचं होतं. ताक विकत होतील असं काही आपण विचारच करू शकत नाही. आता तर पाणी सुद्धा विकायला लागलो, हवा सुद्धा विकायला लागली, आणखी काय काय विकल सांगता येणार नाही. तासीच एका गावामध्ये एक सासू सून राहत होती आणि त्यांच्या घरी दूध दुखत होतं. घरी दूध निघायचं, दुधाचं दही व्हायचं, दह्याचं ताक व्हायचं, परत त्या नवनीताचं तूप व्हायचं, असं दूध दुखत घरी असायचं. आणि एका माता माऊलीला तिच्या मुलाला ताक खायची इच्छा झाली. एका माता माऊलीच्या मुलाला ताक खायची इच्छा झाली आणि त्याने सांगितलं, आई आपल्याला कुणाच्या तरी इथून ताक घेऊन ये. ती माता माऊली हातात तांब्या घेतला आणि ताक आणण्यासाठी ह्या बाईच्या घरी आली. सासू घरी नव्हती, सासू दुसऱ्याच्या घरी गप्पा मारायला गेलेली होती. सून घरी होती. त्या माता माऊलीने विचारलं की माझ्या मुलाला ताक खायची इच्छा झाली, ताक मिळेल का तुमच्याकडे. तिने सांगितलं जेवढं काही होतं ते आजच सकाळी वाटून दिलं, आता आमच्या घरी ताक राहिलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला आज काही ताक भेटू शकत नाही, तुम्ही उद्या या. ती तसाच रिकामा तांब्या घेऊन वापस जाऊ लागली. तेवढ्यात तिकडून तिची सासू आली तुळशीरामा. सासू आली, सासूने विचारलं काय ग कुठं गेलती. तिने सांगितलं गेली होती तुमच्याच घरी ताक आणायला. मग म्हटली काय झालं. म्हणे तुमची सून म्हटली ताक नाहीये, त्याच्यामुळे मी वापस आली. ती म्हटली अशी कशी म्हटली ती ताक नाही, चल बरं मी पाहते तिच्याकडे. तिला वाटलं आता नक्की आपल्याला ताक भेटणार, तुम्हाला असंच वाटायला ना की आता तिला ताक भेटणार म्हणून. तिला नक्की वाटलं की आता मला ताक भेटणार, माझ्या मुलाला आज ताक खायला भेटणार, त्याला आज इच्छा झाली, त्याची इच्छा पूर्ण होणार. म्हणून ती सासू त्या बाईला घेऊन परत घरी आली, घराच्या दरवाजात येऊन उभा राहिली आणि सांगितलं ताक नाही. ती म्हटली ताक नाही हे तर तुमच्या सुनाने सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही मला परत इथपर्यंत घेऊन आले आणि तेच सांगितलं की ताक नाही. म्हटली ताक नाही हे सांगायचा अधिकार तिला कोणी दिला आहे. विठ्ठल संसारातला एवढा क्षुल्लक अधिकार आपल्याला कोणाला द्यायची इच्छा होत नाही. आणि शांती ब्रह्मनाथ बाबांनी भागवत सांगण्याचा अधिकार गावाला सहजासहजी देऊन टाकला, हे परमार्थातलं उदारपण आहे. म्हणून संत हे परोपकारासाठी या भूमीवरती अवतीर्ण झालेले असतात. फार परमार्थाचे भक्तीचे अतोनात कष्ट सहन करून जो परमात्मा प्राप्त करून घेतला तो समाजाला देण्यासाठी महाराज म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐताला घर पुसोनी. हा देव त्यांना एवढ्या सहजासहजी मिळाला नव्हता. असं नाही की बँकेत गेलं पैसे काढून आणले, बाजाराला गेलं भाजीपाला घेऊन आणला, तसं कुठं मंदिरात गेले देव घेऊन आला, सत्याला गेला देव घेऊन आला, तीर्थयात्रेला गेला देव घेऊन आला, असं एवढं सोपं आहे का ते. नाही, परमात्मा प्राप्त करणं सोपं नाहीये. दोन गोष्टी फार कठीण आहे, देश सेवा करणं आणि देवाची सेवा करणं. देवाची सेवा जे करतात त्यांनाच माहिती देव सेवा किती कठीण आहे, आणि जे देशाची सेवा करतात त्यांनाच माहिती देश सेवा किती कठीण आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे.
मी आपल्याला आपल्या माहितीस्तव एक उदाहरण सांगेल. ज्ञानोबरायांचं मी सांगून आलो की ज्ञानोबरायांना किती कष्ट सहन करावे लागले. आपण देवभक्ताचं उदाहरण पाहून आलो, आता आपण देशभक्ताचं उदाहरण पाहणार आहोत की त्यांना या देशाच्या रक्षणासाठी किती कष्ट सहन करावे लागतात. भूतकाळातील उदाहरण आहे, आपल्याच महाराष्ट्रातील उदाहरण आहे, छत्रपतींच्या घराण्यातील उदाहरण आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धामध्ये असताना कुणीतरी त्यांच्याच फितुराने अकबराच्या सेनापतीला, औरंगजेबाच्या सेनापतीला सूचना दिली की छत्रपती संभाजी महाराज अमुकामुक ठिकाणी लढाई करतायत, त्यांच्यासोबत सैन्य फार कमी आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पकडू शकता. त्यावेळेला त्यांचा त्या औरंगजेबाचा सेनापती होता मुकर्रब खान. तो मुकर्रब खान काही सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्याने कैद केलं. छत्रपतींच्या सोबत कवी कलश होते, त्यांच्या सोबत नेहमी असायचे, कवी कलश सोबत होते. त्या दोघांनाही अटक केलं, चारी बाजूनी सैन्य आणि कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजे मध्ये उभे आहेत, परंतु धरण्याची हिम्मत नाही कुणाची. त्यांच्या हातात साखळदंड बांधणं कुणाची हिम्मत होईना, जवळ जाण्याची कुणाची हिम्मत होईना. मग अशा वेळेला त्या मुकर्रब खानाने साखळ्या फेकून छत्रपतींना अटक केलं, कैद केलं आणि छत्रपतींना घेऊन तो संगमेश्वरापासून घेऊन बुरहानपुराकडे जाऊ लागला. असं सांगतात इतिहासकार सांगतात की जे अंतर एसटीने जायचं झालं, बसने जायचं झालं तर 1.5 दिवस लागेल, एवढं मोठं अंतर त्या मुकर्रब खानाने छत्रपतींना घेऊन फक्त 4.5 दिवसात पायी पायी 4.5 दिवसात मध्ये तो त्या ठिकाणी पोहोचला. छत्रपती आणि कवी कलश बंदिस्त केले आणि त्या ठिकाणी घेऊन गेला बुरहानपूरला. त्यांच्या एका सैन्याने औरंगजेबाला माहिती दिली, सूचना दिली की छत्रपती संभाजी महाराजांना जो आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्याला आज अटक केली मुकर्रब खानाने. त्या औरंगजेबाचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना, त्याने विचारलं पिऊन आला का काय बाबा तू. छत्रपती संभाजी महाराजांना अटक करणं ऐरघेऱ्याची हिम्मत नाही, त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्याच ताकदीचा त्यांच्याच शौर्य असून त्यांच्या समान शौर्य असणारा व्यक्तीच त्यांना अटक करू शकतो, कैद करू शकतो. परंतु त्याने सांगितलं ही बातमी खरी आहे की छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने अटक केली. त्यावेळेला त्या औरंगजेबाने आपला मुद्दा आहे की देवसेवा आणि देशसेवा करणाऱ्यांना किती मोठं कष्ट सहन करावं लागतं, छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रासाठी किती कष्ट सहन केले, राज ऐश्वर्य उपभोगणाऱ्या व्यक्तीला आज स्वतः कैदमध्ये आहे, स्वतः अटक झालेली आहे, स्वतःला स्वतःच्या गळ्यात साखळदंड आहे. त्या औरंगजेबाने सजा सुनावली की आतापर्यंत तो राजवस्त्र त्याने घातले असतील, आता त्याला विदुषकी वस्त्र घाला. आतापर्यंत त्याने गळ्यामध्ये सोन्या चांदीचे हार घातले असतील, आता या आतापासून त्याला विदूषकाचे कपडे घाला, विदूषकाचे वस्त्र घाला, विदूषकाचे अलंकार घाला, विदूषकाची टोपी घाला, म्हणजे जोकराची टोपी घाला. त्याने आतापर्यंत गळ्यामध्ये अलंकार धारण केले असतील, आता त्याला सोन्याच्या लोखंडाच्या ज्याला खिळे आहेत अशा पोलादी साखळदंडाने अटक करा, त्याच्या गळ्यामध्ये टाका. आणि त्याला आतापर्यंत तो घोड्यावर हत्तीवर बसला असेल, आता त्याला उंटाला बांधा, उंटावर बसवा आणि त्याची धिंड काढा. एवढे कष्ट छत्रपती सहन करत होते. छत्रपतींची धिंड निघाली उंटावर बसून, काही वेळेला उंटावर बसवायचे, काही वेळेला उंटाला बांधायचे आणि ती धिंड काढण्यात आली. ती धिंड पाहण्यासाठी अतोनात गर्दी झाली. कुणी त्या गर्दीतून छत्रपतींना दगड फेकून मारायचा, कुणी तलवार चाकू फेकून मारायचा, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक ठिकाणावरून रक्ताचा थेंब निघत होता, रक्ताची धार निघत होती आणि ज्या मार्गावरून छत्रपती जात होते तो मार्ग रक्ताने लाल लाल होत होता. अशा अनेक यातना सहन करत करत छत्रपतींचा प्रवास चालू होता. कैद होते कवी कलश आणि छत्रपती, दोघांच्याही गळ्यामध्ये हातापायामध्ये बेड्या होत्या. दोघांना सुद्धा औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये उपस्थित केल्या गेलो. उपस्थित केल्यानंतर औरंगजेब आसनावरून खाली उतरला, त्याच्या राजसिंहासनावरून खाली उतरला आणि छत्रपतींच्या पुढ्यात येऊन उभा राहिला आणि बघितलं, त्याची सुद्धा हिम्मत होईना छत्रपतींच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची. आणि त्याने विचारलं, त्याने सांगितलं आपल्या दरबारामध्ये की 9 वर्षाचा होता तेव्हा मला भेटला होता, आपल्या वडिलांसोबत आला होता, त्यावेळेला जे तेज चेहऱ्यावर याच्या डोळ्यामध्ये होतं तेज आज सुद्धा यांच्या डोळ्यामध्ये आहे, कारण तुम्हाला मला भीती वाटत नाही का माझी. त्यांनी सांगितलं आम्हाला कुणाची भीती वाटत नाही, आम्ही मृत्यूला सुद्धा न घाबरणारे मराठी आहोत,
आम्ही मृत्यूला सुद्धा न घाबरणारे छत्रपतींचे वंशज आहोत. मग त्यानंतर औरंगजेबाने त्या औरंगजेबाच्या दरबारातला जो सेनापती होता, प्रधानमंत्री होता, त्याने सांगितलं की औरंगजेब आलमगीर औरंगजेबाला काय करा, कुर्डिश करा, मुजरा घाला. त्यावेळेला कवी कलश काढला, हे राजा आहे किसी को मुजरा नाही कर सकते, झुकना नाही आता, झुकाना आता है, हम झुकेंगे नाही, हम झुकाएंगे. त्यावेळेला त्या कवी कलशांच्या आणि छत्रपतींच्या गळ्याशी गळ्याजवळ तलवारी आल्या. सर्व सैनिकांनी तलवारी गळ्यापाशी आणल्या. औरंगजेबाने आदेश दिला की त्यांना मुक्त करा. औरंगजेबाने काही प्रश्न विचारले छत्रपतींना की सांगितलं, बोल तुझ्यासोबत, तू माझा लुटलेला खजाना कुठे ठेवलाय, कोणत्या गडावर खजाना ठेवला. छत्रपतींनी त्याचं सुद्धा उत्तर दिलं नाही. दुसरा प्रश्न विचारला, बोल माझे कोण कोण सरदार तुझ्यासोबत होते, माझे कोणते कोणते सरदार तुला मिळाले होते. छत्रपतींनी त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलं नाही. मग त्यावेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही म्हटल्यावर औरंगजेबाला खूप राग आला, खूप क्रोध आला. आणि त्यावेळेला औरंगजेबाने सजा सुनावली की जर माझ्या प्रश्नाचं मला आतापर्यंत ना ऐकण्याची सवय नाहीये. तो औरंगजेब म्हटला, मला आतापर्यंत ना ऐकण्याची सवय नव्हती, परंतु याच्यामुळे मला ना ऐकावं लागलं, याला सजा दिल्याशिवाय मी राहणार नाही. हा माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघतो, याचे डोळे मला फार त्रास देतात, डोळे काढा. हा माझ्या प्रश्नाचं उलट उत्तर देतो, याची जीभ कापा. हा माझ्या पुढे नमस्कार करत नाही, माझ्या पुढे वाकत नाही, याची मान कापा, याचे पाय कापा. अशा सजा सुनावल्या. आणि त्या सजेचा अंमल करण्यासाठी दोन हबशी, त्यांना हबशी म्हटल्या जातो. ते तो चित्रपट पाहत असताना, ती मालिका पाहत असताना अंगावर काटे उभा राहतात. त्या छत्रपतींना सजा देण्यासाठी त्या ठिकाणी दोन गरम तापलेल्या सळ्या ते हापशी घेऊन आले. दोन त्या सळ्या डोळ्यामध्ये घातल्या, दोन्ही डोळे बाहेर काढले, तरी सुद्धा हार मानली नाही. परत डोळे काढले, डोळ्यांनी काही दिसत नव्हतं. डोळे काढल्यानंतर फक्त रिकामे भोकण्या त्या ठिकाणी होत्या. आणि मग नंतर दुसरी सजा सुनावली होती, जीभ कापण्याची. परंतु छत्रपतींचं तोंड बंद होतं, तोंड उघडण्याची कुणाची हिंमत होईना. अरे कसं उघडेल तो तोंड, तो वाघाचा जबडा आहे, त्या जबड्यामध्ये हात घालण्याची कोणाची हिंमत होत नाही. मग काहींनी प्रयत्न केले, काहींनी नाक कान दाबले तरी तोंड उघडेना, डोक्यावर प्रहार केला, मार दिला तरी तोंड उघडेना. मग एक जणांनी युक्ती केली, नाक दाबलं आणि तोंड उघडलं गेलं. तोंड उघडल्यासरशी छत्रपतींची जीभ तोंडामध्ये सांडस घातली, पकड घातली आणि जीभ बाहेर ओढली आणि तलवारीने ती जीभ कापून टाकली. हेही कष्ट छत्रपतींनी सहन केले. आणि त्यानंतर सुद्धा हार मानली नाही की नाही, मी माझा स्वराज्यासाठी हार मानणार नाही, स्वराज्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं कष्ट सहन करायला तयार आहे. अशा वेळेला हार मानायला तयार नसताना औरंगजेबाने परत सजा सुनावली की आता याच्या शरीरावर पूर्ण शरीराची त्वचा काढा. शरीराची त्वचा काढली, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं. कुणी पायाचे घुस वाट्या काढून न्यायचं, कुणी बोटं कापायचं, कुणी अंगावर येऊन मिठाचं पाणी टाकायचं, कुणी येऊन तलवार टोचायचं, कुणी येऊन चाकू टोचायचं, कुणी येऊन दगड मारायचं. अशी अतोनात कष्ट छत्रपतींनी सहन केले. परंतु आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या मराठ्यांसाठी, आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी हे कष्ट सर्व सहन करत होते. आणि ज्या वेळेला संभाजी महाराज हार मानत नाही, अशा वेळेला औरंगजेबाने शेवटची सजा सुनावली की यांचं मस्तक कलम करा. मस्तक कलम करण्यात आलं, परंतु छत्रपतींनी हार मानली नाही त्यावेळेला. आणि मग नंतर मानलं असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ते मस्तक भाल्याला लटकून टांगून त्याची धिंड काढण्यात आली. तो फक्त आणि गुढीपाडवा साजरा करू नये हा गैरसमज आहे. त्या घटनेच्या पूर्वी देखील गुढीपाडवा साजरा व्हायचा, फक्त ते निमित्त औरंगजेबाने केलं होतं. मस्तक छाटल्या गेलं छत्रपतींचं, तरी सुद्धा हार मानली नाही. शेवटी त्या औरंगजेबाने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं, हमने आंखें निकाली उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने उसकी जीभ काट दी, लेकिन उसने जो लफ्ज हमारे सामने मांगे नहीं कि हमें रहम करो, हमें माफ कर दो. हमने उसके पैर काट दिए, लेकिन उसने अपने घुटने नहीं टेके हमारे सामने. हमने उसकी गर्दन काट दी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. हमने उसका सब कुछ छीन लिया, लेकिन फिर भी वो नहीं हरा हमारे सामने. औरंगजेबाला असं वाटलं माझ्या कुळामध्ये असा एखादा का जन्माला येत नाही, याच त्याला दुःख होत. त्यावेळेला कवी कलशाने त्याला सांगितलं की तुझ्या कुळामध्ये असा कधीच जन्माला येऊ शकत नाही. असा
शूरवीर जन्माला येण्यासाठी छत्रपतींसारखं घराणं शुद्ध असावं लागतं. अरे तू तर सत्तेसाठी स्वतःच्या बापाला कैदमध्ये ठेवलं, स्वतःच्या भावाची हत्या केली, तुझ्या कुळामध्ये असा वीर कधीच जन्माला येऊ शकत नाही. एवढा मरण प्राय म्हणजे या वेदनेचं शब्दात सुद्धा वर्णन करता येऊ शकत नाही अशा वेदना छत्रपतींनी सहन केल्या. ते कशासाठी? या स्वराज्यासाठी. तुम्हा आम्हासाठी एवढे कष्ट सहन केले. एका कवीचं म्हणणं आहे, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. जर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर या ठिकाणी आपल्याला सत्ता करता आला नसता. असे धर्मासाठी हे कष्ट सहन केले. मला असं वाटतं जर आपण ज्ञानोबरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी नाही वाचली तर ज्ञानोबरांनी जे कष्ट सहन केले त्या कष्टाचा अपमान आहे. जर आपण गाथा वाचला नाही, जर आपण गाथेतला एखादा अभंग आचरणामध्ये आणला नाही तर त्या तुकोबरांनी जे कष्ट सहन केले, जे मंबाजी बुवाने काट्याच्या काठीने मारलं इत्यादी जे कष्ट सहन केले, कोपला पाटील गावीचे हे लोक हे जे कष्ट सहन केले महाराजांनी, या कष्टाचा अपमान आहे. जर आपण धर्माभिमानी कट्टर धर्माभिमानी जर स्वतःला म्हणून नाही घेतलं तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. म्हणून प्रत्येकाने किमान ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. धर्माविषयी बोलणं म्हणजे आज गुन्हा झालाय. ते कालीचरण महाराज काही म्हणून गेले त्यांना अटक झाली. धर्माचा अभिमान असला पाहिजे. जर आपण आपल्या धर्माचा अंगीकार केला नाही, जर आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगला नाही तर धर्मासाठी ज्या महात्म्यांनी बलिदान केलं, ज्या शूरवीरांनी बलिदान केलं त्यांच्या बलिदानाचा तो अपमान आहे. एवढे कष्ट सहन केले कशासाठी? देशाच्या सेवेसाठी. छत्रपती संभाजी महाराजांनी जे कष्ट सहन केले ते देशाच्या सेवेसाठी, आणि जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांनी जे कष्ट सहन केले ते देवाच्या सेवेसाठी. आणखी जर एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर एक भाई मतीदास त्यांचं नाव आहे. दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये त्यांना जसं आपण लाकूड कापतो करवतीने तसं त्यांना इथून कापण्यात आलं होतं. फक्त कशासाठी? हिंदू धर्म सोड आणि मुसलमान धर्म स्वीकार. त्यांनी सांगितलं मरेन पण धर्म सोडणार नाही. एवढा धर्माचा स्वाभिमान होता. धर्मासाठी जीव देण्याची प्राण देण्याची तयारी होती. आणि जर आपण धर्माचा अभिमान बाळगला नाही, जर आपण धर्माचे अनुयायी झालो नाही तर या बलिदान देणाऱ्या महात्म्यांचा अपमान आहे. काय हो, धर्माची व्याख्या छोटी छोटी आहे. धर्माचे लक्षण आपण बाळगले पाहिजे. आज शाळेमध्ये गंध लावायला परवानगी नाही. परवानगी नाही म्हणण्यापेक्षा इंग्लिश मीडियम मध्ये बांगड्या घालू देत नाही. गंध लावला तर काही ठिकाणी चालतं, काही ठिकाणी तसे नियम आहेत की मुलांना गंध लावून दिल्या जात नाही, मुलींना वेणी घालून दिल्या जात नाही. शेंडी ठेवणं तर लांबच राहिलं, कपाळाला गंध नसला पाहिजे. हा धर्माचा अपमान आहे. धर्माच्या देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या संत महात्म्यांचा अपमान आहे. आणि हा अपमान आपल्याकडून होता कामा नाही. एवढे अतोनात कष्ट सहन करून जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांनी जे गाथा आणि ज्ञानेश्वरूपी धन आपल्यासाठी ठेवून गेले त्याचं वाचन न करणं हा त्यांच्या कष्टाचा अपमान आहे. म्हणून ही जी कठीणातली कठीण अशी गोष्ट आहे, देश सेवा आणि देवाची सेवा. देशाची सेवा केल्याने देश सुखी समृद्धी राहतो. आज कुणीतरी आपल्याला इथे एवढी थंडी वाजते परंतु काश्मीर मध्ये राजस्थानच्या सीमेवर बर्फ पडतोय तरी सुद्धा त्या ठिकाणचे सैनिक बंदूक घेऊन उभे आहेत. डोक्यावरती बर्फ पडतो, खाली बर्फ आहे, एक एक फुटाचा बर्फ आहे, तरी सुद्धा एवढ्या थंडीमध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये ते बंदूक घेऊन देशाचं रक्षण करतात. आणि जर आपण देशाविषयी अभिमान बाळगला नाही तर त्यांच्या कष्टाचा अपमान आहे. ज्ञानोबरांचा ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा वाचला नाही तर ज्ञानोबराय तुकोबरांच्या कष्टाचा तो अपमान आहे. त्यांनी जे एवढे कष्ट करून जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान ते समाजासाठी त्यांनी ठेवून गेले. ते ज्ञान जगद्गुरु तुकोबारांनी गाथेच्या रूपाने ठेवलं, ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ठेवलं, नाथ बाबांनी भागवताच्या रूपाने ते ज्ञान ठेवून गेले. आणि जर आपण त्याचं अनुकरण केलं नाही, त्याचं वाचन पारायण सेवा केली नाही तर हा त्यांच्या कष्टाचा अपमान आहे. म्हणून अशी असणारी जिच्यासाठी जीवपणाला लावण्याची शक्यता आहे, जीवपणाला लागण्याची शक्यता आहे, अशी कठीण असणारी देवाची सेवा करून तो देव जगद्गुरु तुकोबारांनी मिळवला. तो देव जगद्गुरु तुकोबाराय वाटण्याकरिता समाजामध्ये आले की मी मिळवलेला देव तुम्ही घ्या, मी खूप कष्ट करून हा देव प्राप्त केलाय. हा एवढा सहजासहजी मिळत नाही. मी याच्यासाठी अनेक जन्म साधना केली, मागे बहुता जन्मी ह्याची करीत आलो आम्ही.
ही साधना केली, परमेश्वराची भक्ती केली, नामस्मरण केलं, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली आणि जे अमोर असं असणारं परमात्मा धन प्राप्त केलं ते वाटण्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो आहे. परंतु ते धन समाज घ्यायला तयार नाही. त्यावेळेला समाजाचे काही शब्द आहेत ते महाराजांनी द्वितीय चरणामध्ये जात नाही असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून हा दोष नसून ही अंतकरणामधली तळमळ आहे. सांगण्याची तळमळ ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी द्विरुक्ती होत असते. आई जर मुलाला काही सांगत असेल तर आई ते एकदा सांगून थांबत नाही. आणि जे एकदा सांगून थांबत असेल ती आईच नाही. जे काही मुलाला हिताचं सांगायचं असेल ते आई एकदा सांगून थांबत नाही. ते दोन वेळेस सांगेल, तीन वेळेस सांगेल, कारण त्या ठिकाणी तळमळ आहे. तळमळ शब्दाचा अर्थ सांगू का? ज्याच्या तळामध्ये मळ नाही त्याच्या ठिकाणी तळमळ असते. तुकोबारांच्या अंतकरणामध्ये तुमच्या आमच्यासाठी तळमळ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा दोन दोन वेळेस सांगतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. परंतु समाज म्हणतो साठवणीचे रुधले जागे. ज्या ठिकाणी देव साठवायचा त्या अंतकरणामध्ये आता जागा नाही. जागा नाही मग त्या अंतकरणामध्ये भरलंय काय? एक तर या अंतकरणामध्ये कामक्रोध आदी विकार राहतात किंवा परमात्मा राहतो. म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात देखील की कामक्रोधाने घर रिकाम करा, त्यावेळेला तुमच्या अंतकरणामध्ये देव येऊ शकतो. तुकोबारा म्हणतात मी माझा देह विठ्ठलाने भरला आणि कामक्रोधाने Thank you.
विठ्ठले माझा देह मी विठ्ठलाने भरला आणि कामक्रोधाने रिकाम केला. नागेशांना एक प्रमाण दिलं, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करा म्हणजे कामक्रोध त्याच्या तू काढून टाका. अशा वेळेलाच त्या ठिकाणी गोपाळ भगवान परमात्मा येऊन राहू शकतो. आपण खूप भरून ठेवलंय आतमध्ये, हे अंतकरण किती जीबीचं आहे अरुण काका ते पण सांगता येते. मेमरी कार्डाला मर्यादा असते किती जीबीचं आहे, तसे अंतकरणाला काही मर्यादाच नाही की याच्यात किती आपण साठवू शकतो. काम भरत असतो, क्रोध भरणं चालू आहे, लोभ भरणं चालू आहे, सगळे विकार भरणं चालू आहे. असा एक मारवाडी दुकानदार होता बरं पांडुकाचा, तर दुकानदार होता त्याच्यात दुकान चांगलं चालायचं, दुकान चांगलं चालायचं. मग तो एक दिवस आजारी पडला, वय झालं, वयोमानानुसार तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याची सगळे सेवा करू लागले. त्या लोकांमध्ये सेवा करतात हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. मारवाडी असो, जैन असो, गुजराती लोक असो, हे लोक आपल्या आई वडिलांची नाही आजी आजोबांची देखील सेवा करतात. फक्त हा रोग कोणाला लागला, आपल्याकडेच हा रोग जास्त पसरला. तर तो मारवाड्यात आजारी पडला, आजारी पडल्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याच्या जवळपास सगळे लोक. परंतु एके दिवशी काय, रोज कोणीतरी थांबायचं, एक दोघ जण थांबायचे, बाकी आपापल्या कामाला निघून जायचे. पण एक दिवस त्यांची त्या मारवाड्याची तब्येत जास्तच खराब झाली बरं का महाराज. आता अशी शक्यता होती का आता हे बहुते जाणार. अंतिम वेळ येऊन ठेपलेली असं परिस्थिती झाली, अशी सिच्युएशन तयार झाली. मग त्या वेळेला सगळे घरातले नातेवाईक, त्यांच्या घरातले मुलं मुली सुना नातू सगळे त्यांच्याजवळ येऊन बसले. मग सगळे बसलेले पाहिल्यानंतर ते मारवाडी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी बोलता तर येई ना, वाणी तर बंद व्हायच्या मार्गावर होती, परंतु तो बोलायचा फार प्रयत्न केला. त्या मुलांना नातवांना खूप उत्सुकता लागली का आता हे नक्की काय बोलतो. मग तो म्हटला, मोठा कुठं आहे? जवळच्यांनी उत्तर दिलं, इथंच बसलेला आहे तुमच्याजवळ. मधला कुठं आहे? म्हटलं, तो काय पलीकडून बसला. लहाना कुठं आहे? तो काय उजव्या बाजूने बसला. मधल्याची बायको कुठं आहे? ती काय तुमच्या बाजूने बसली. तो म्हटला, सगळे इथे, तर मग दुकानावर कोण आहे? अरे दुकान काय बंद ठेवता का तुम्ही? मरायची वेळ टेकली तरी सुद्धा लोभ अंतकरणातला जाईना. असं रात्रंदिवस आपण काम भरणं चालू आहे, क्रोध भरणं चालू आहे, लोभ भरणं चालू आहे, परंतु देव भरण्याचा कुणी विचार करत नाही. आणि महाराज सांगतात की तुम्ही, मी जो देव घेऊन आलो तो देव तुम्ही घ्या आणि या देवा देव घेऊन तुम्ही सुखी होऊ शकता. परंतु समाज म्हणतो, देव न लगे, देव न लगे साठवणी चेरुधले जागे. मग कोणत्याही व्यवसायाची कोणत्याही धंद्याची नियमावली असते. सुरुवातीला हायेस्ट रेट असतात, नंतर मग रेट कमी कमी होत जातात. तसं तुकोबाराय सुरुवातीला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी म्हटले, आई तर आला घर पुसोनी, याच्यात विकत आहे का फुकट आहे असा काही निर्देश नाही. मग ज्या वेळेला समाजाने सांगितलं देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुदले जागे, मग आता ते दो तुकोबाराय फुकट द्यायला तयार झाले. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका बोल काही. देव जगद्गुरु तुकोबाराय तो देव फुकट द्यायला तयार झाले, तरी सुद्धा समाज तो देव घ्यायला तयार नाही. मग जगद्गुरु तुकोबारायला पश्चाताप झाला की मी ज्या समाजासाठी एवढे कष्ट सहन केले आणि तो परमात्मा प्राप्त केला आणि यांना ते कष्ट उपभोगावे लागू नये, या कष्टाच्या मालिकेमध्ये त्यांना फिरावं लागू नये म्हणून त्यांना देवाचं दान देण्याकरिता आलो. परंतु हा समाज हे देवाचं दान घ्यायला तयार नाही. अशा वेळेला तुकोबाराय ते देवरूपी धन, परमात्मरूपी धन स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय केला आणि स्वतःला काही विशेषणांनी तुकोबारायांनी म्हणून घेतलं अभंगाच्या शेवटच्या
Thank you.
भावानेच देव प्राप्त होतो, बाकीच्या सर्व क्रिया हे निमित्त मात्र आहे। मग एक सुभाषित आहे की भावा देवासाठी भावच प्रिय आहे, देव देवाच्या प्राप्तीसाठी भावच महत्त्वाचा आहे। भाव नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे। न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मन्मये, भावे ही विद्यते देवो तस्मात् भावो ही कारणम। तुम्ही देवाची पूजा करण्यासाठी मूर्ती सोन्याची करा, चांदीची करा किंवा अन्य कशाची करा, सोन्याची मूर्ती केली म्हणून देव प्राप्त होईल असा अजिबात नाही। सोन्याच्या मूर्तीची पूजा करत असेल पण देवाविषयी अंतकरणात प्रेम नसेल तर देव त्याच्या स्वप्नात सुद्धा जाणार नाही। परंतु ज्याच्या एखाद्याच्या अंतकरणामध्ये ईश्वराविषयी खूप प्रेम आहे आणि त्याने जर मातीची सुद्धा जरी मूर्ती केली तरी सुद्धा देव त्याला दर्शन द्यायला तयार आहे। गिरीधरी लाल तो भाव का भूका, राग कला नाही जाणत तुका। त्याचं नाम गाण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी तुम्हाला स्वर असला पाहिजे, ताल असला पाहिजे असं काही नाही। महाराज म्हणतात, नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण। एका हिंदी वक्त्याचं म्हणणं, भक्ती के क्षेत्र में कृती नाही महत्व की, कृती के पीछे जो प्रीती आहे, प्रीती म्हणजे प्रेम, वो प्रीती महत्व की होती, म्हणजे प्रेम महत्वाचं आहे। प्रसंग पाहायचा झाला तर आपण थोडा वेळ महाभारतात जाऊन परत भारतात येऊ। महाभारतातला प्रसंग आहे, भगवान श्री कृष्ण दुर्योधनाची समजून घालण्यासाठी कुठे गेले, हस्तिनापुरात गेले। हस्तिनापुरात गेल्यानंतर दुर्योधनाची समजून घालण्यासाठी भगवंत गेले होते। दुर्योधनाने भगवंताच्या स्वागताची खूप मोठी तयारी केली होती, भगवंताला जेवण्यासाठी खूप 56 भोग बनवले होते, परंतु भगवंताने त्या दुर्योधनाचा आदरातिथ्य स्वीकारला नाही। का? तर त्या दुर्योधनाच्या अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम नव्हते। भगवंताने सांगितलं, मला भूक नाही, मला इथं जेवायचं नाही, कुठं जेवावं कुठं जेवू नये याच्याविषयी सुद्धा नियम आहे। ज्याच्या ठिकाणी जेवायचं त्याच्या जर त्याच्याविषयी आपल्या अंतकरणात प्रेम नसेल तर जेवू नये। जर आपल्याला भूक नसेल तर अजिबातच जेवायची गरज नाही। मग भगवंताने सांगितलं, मला निमंत्रण आहे कुणाच्या घरी, विदुर काकाच्या घरी। विदुर काका आश्चर्यचकित झाले, मी भगवंताला कधी निमंत्रण दिलं नाही आणि भगवंत म्हणतो मला विदुर काकाच्या घरी निमंत्रण आहे। दुर्योधनाला प्रश्न पडला की एवढं राज ऐश्वर मी राजाच्या तुलनेत तयारी करून ठेवली, स्वागताची तयारी केली, खाण्यासाठी जेवण्यासाठी 56 पदार्थ बनवले, 56 पदार्थाचे नाव मला सांगता येणार नाही आता, परंतु भगवंत माझ्या घरी जेवायला नाही म्हणतो आणि विदुर काकाच्या घरी जेवायला जाण्याचं सांगतो। भगवंत ती सभा आटोपल्यानंतर दुर्योधनाला समजावून पाहायचा प्रयत्न केला, दुर्योधन काही समजायचा तयार दिसेना। ती सभा संपल्यानंतर भगवंत विदुर काकाच्या घरी आले, विदुर काका अजून घरी पोहोचले नव्हते। विदुर काकाच्या घरी काकांच्या पत्नी काकी होत्या आणि मग घरामध्ये काही नव्हतं, फक्त केळी होती, घरामध्ये केळी होती। त्या विदुर काकी त्या विदुर काकांच्या पत्नीने काकीने देवाला खाण्यासाठी काय दिली, केळी दिली महाराज, परंतु केळी भगवंताकडे दिली नाही, विदुर काकीने केळी सोडली, त्याच्यातला आतला जो गर आहे तो काकीने स्वतः खाल्ला आणि देवाला काय देऊ लागली, साल देऊ लागले। भगवंत सुद्धा ती साल प्रेमाने खातोय, त्याच्यातच त्याला आनंद मिळतोय, त्याच्या ठिकाणी कुठले व्हिटॅमिन्स नाही, त्या सालमध्ये कुठले व्हिटॅमिन नाही, त्याने पोटही भरणार नाही, किंबहुना माणसाचं ते खाद्य पण नाही, तरी सुद्धा भगवंत खातोय। त्या पदार्थाला महत्व नाही, त्या पदार्थाच्या पाठीमागे जे प्रेम आहे, जो भाव आहे, त्या भावाला महत्व आहे। ही कृती चालत असताना, ही क्रिया चालत असताना त्या ठिकाणी विदुर काका आले आणि पाहतात तर काय आश्चर्य, काकी काय करते, आतला
रस आता जो गर आहे तो स्वतः खाते आणि साल भगवंताला देते. मग काकाने काकीचा हात धरला आणि सांगितलं, तू काय करायला, तुला माहिती आहे का आपल्या घरी कोण पाहुणा आलाय, या जगाचा मालक आपल्या घरी आलाय आणि त्याला खाऊ घालण्यासाठी तू काय देतेस, साल देतेस. मग काकी भानावर आली, आतापर्यंत भगवंताच्या प्रेमाच्या विश्वात होती, आता ती या लौकिक विश्वात आली आणि मग केळीचा गर देऊ लागली आणि साल स्वतःकडे ठेवू लागली. मग भगवंताने सांगितलं की काका याच्यात पहिल्यासारखा आनंद नाहीये. का? आता कृती प्रधान झाली, प्रेम प्रधान राहिलं नाही. पहिल्यांदा प्रेम प्रधान होतं, कृती गौण होती. म्हणून तुकोबाला सांगतात, मी दुबळा आहे भावही नाही. तुकोबाला दुबळेही नाही भावही नाही, फक्त स्वतःकडे घेतलेली नम्रता आहे. म्हणून तुकोबाला म्हणतात, तुम्हाला तो देव नकोय ना, आता तो देव मी माझ्याकडे ठेवतोय, त्या देवाचं सेवन मी एकटा करतोय, समाजाला सेव देण्याचं मी विचार केला होता परंतु समाज घ्यायला तयार नाही. म्हणून अशा वेळेला तुकोबाला म्हणतात, दुबळा तुका भावहीन उभारा देव घेतला ऋण, देवन लगे देवन लगे साठवणीचे जागे. या अभंगावर एक अशी शंका घेता येऊ शकते की जगद्गुरु तुकोबाला हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अनन्य भक्त आहे. विठ्ठलाचं नाव सोडून ते इतर देवाचं नाव सुद्धा घेत नाही. अनेकांची स्तुती या महाब्रह्म हत्या एकावा तुलिता पांडुरंगा, असे एकनिष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. या अभंगामध्ये पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाव घेत नाही, फक्त देव शब्द वापरला. याच्या पाठीमागे जगद्गुरु तुकोबारांची विचारधारा अशी असावी की देव शब्दाने व्यापकता दाखवायची. कोणताही देव तुम्ही घ्या, तुम्हाला जो देव आवडत असेल त्या देवाची तुम्ही भक्ती करा, त्या देवाला सेवन करा, त्या देवाचा स्वीकार करा, त्या देवाची भक्ती करा, त्या देवाची सेवा करा. म्हणून तुकोबारांनी कोणत्याही नामाचा निर्देश न करता फक्त देव असा शब्द वापरला. आणि कालचे कीर्तनकार होते गायनाचार्य, उद्याच्या कीर्तनकार आहेत विनोदाचार्य पांडुरंग महाराज उरले, आणि माझ्या नावाच्या वर टाकले वेदांताचार्य. पण जर मी तर वेदांत सांगितला असता तर सगळ्यांनी काय घेतल्या असत्या, धुक्या घेतल्या असत्या. आणि वेदांतच सांगतो की वेदांत कुणाला सांगावा. विवेक वैराग्य समाधीशक संपत्ती आणि मुमुक्षुता या चार गोष्टी ज्याच्या ठिकाणी असेल तो वेदांताचा अधिकारी आहे. प्रत्येक क्षेत्राचा अधिकारी वेगळा वेगळा सांगितला आहे. मग ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, वैराग्य नाही, समाधीशक संपत्ती नाही, मुमुक्षुता नाही, अशा समाजापुढे आणि वेदांत हा चार चौघात सांगायचा नसतो. वेदांत हा चार खोलीच्या चार भिंतीच्या आत सांगायचा विषय आहे, चार चौघात सांगायचा विषय नाही. बळीराम दादा मला सांगा, आळंदीमध्ये कार्तिकीच्या वारी सोहळ्यामध्ये मृदंगाचे काय होतात, सोलो वादन होतो. सोलो वादन ऐकायला किती लोक असतात, जेवढे कीर्तन ऐकायला असतात तेवढे असतात का? कीर्तन ऐक असले तरी समजतं सर्वांना का? नाही. सोलो वादन समजतं कुणाला? जो शिकला त्यालाच समजतं आणि त्यालाच त्याचा आनंद उपभोगता येतो, नाही तर बाकीचे फक्त फार बदडीतो म्हणून आनंद घेत. त्याच्यातलं मर्म कोणाला कळतं? जो शिकलाय पखवाड त्याला कळतं. तसं वेदांत जो शिकलाय किंवा वेदांताचे संस्कार ज्याला आहेत अशा ठिकाणी जर वेदांत सांगितला तर तो फलद्रूप होतो. म्हणून जरी वेदांताचार्य असलं तरी आपल्याला भक्तीच्याच क्षेत्राने विचार करायचा आहे. म्हणून महाराज सांगतात, हा देव मी तुम्हाला वाटण्यासाठी आलो होतो पण तुम्ही तो घेत नाही, आता तो देव मी माझ्याकडे ठेवतो आणि त्या देवाची सेवा करतो, त्या देवाची उपासना करतो. यथामती यथावकाश झालेली सेवा आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, योग्य असेल ते गुरुवरे कृष्णाजी बाबांचं आहे, जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला, या सेवेसाठी जे उपस्थित राहिले त्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि या नारदाच्या गादीवरून सर्व गुरुवर्यांना वंदन करतो. आणि या सेवेला आपण इथंच पूर्ण विराम देणार आहोत. विठोबार उधारा
देवन लगे देवन लगे साठवनी चेरु धले जागे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवितु असे पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नभे अंगभूत युक्ते नभे आ उपदेश तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपेचे पोसने जन्मो जन्मी तुका भो। या ठिकाणी अभंगावर जे काही सांगण्याचा प्रयत्न केला हे सर्व आदरणीय गुरुवर्य व्यवहारी बाबांचं आहे। त्यांनीच आम्हाला या मार्गावर प्रवास मार्गस्थ केलंय, त्यांनीच दिशा दाखवली। ते मार्गदर्शक गुरु म्हणायला हरकत नाही, वाट द्यावी त्याच्या पुण्यानंही पार। बाबांच्या मुखात नेहमी हे प्रमाण असायचं की बाबांना मी फक्त तुम्हाला वाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्या वाटेवर चालायचं मात्र तुम्हालाच आहे। म्हणून मी जे आज तुमच्या पुढे उभा राहून जे काही एक दीड तास बडबड केली, जे काही सांगायचा प्रयत्न केला, हे सर्व बाबांच्या कृपेमुळेच मला शक्य झालं। आणि ही चिंतनरूपी सेवा तोडकी मोडकी बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो। ज्ञानेश्वर।